बिग बॉस मराठी सीजन 3 चा खेळ आता रंगामध्ये येतोय. टास्क वरून घरामध्ये राडे व्हायला सुरू झालंय. यातूनच अनेकांचे खरे रंग सुद्धा समोर येत आहेत. नुकताच झालेला हल्ला बोल टास्क टीम ए ने जिंकला. टीम बी मध्ये सुरुवातीला आलेल्या सोनाली आणि सुरेखा फक्त 10 मिनिटं मोटर बाईक वर बसल्या. सोनालीला अजून बसायचं होतं पण सुरेखामुळे तिलाही उठावं लागलं. सुरेखा कुडची यांच्या वागण्यावरून आता टीम मधील सदस्यांना संशय आलाय. टीम ए म्हणजेच मीरा, उत्कर्ष, जय, गायत्री, स्नेहा, दादू, तृप्ती, अक्षय यांच्या टीम मध्ये सुरेखाला जायचं असल्याने त्या मुद्दाम उठल्या असं विकासने स्पष्ट बोलून दाखवलं. झालं असं 3 सप्टेंबरच्या भागामध्ये गायत्री आणि जय बाईकवर येऊन बसले. गायत्री बराच वेळ बाईकवर बसली होती. त्याने विकासला संशय आला. जर गायत्री एवढा वेळ बसू शकते तर सुरेखाताई बसूच शकतात असं तो म्हणाला. त्यावेळी मीनलने सुद्धा तिचा मुद्दा मांडला. जय गायत्रीच्या अंगावर टाकायला जेव्हा मी वस्तू आणत होते तेव्हा सुरेखाताई मला थांबवत होत्या असं मीनल म्हणाली. तसंच टीम ए विरोधात सुरेखा पुढे येऊन खेळलीच नाही, ती नक्की त्यांच्या बाजूने जाणार असं जवळजवळ विकासने क्लिअर केलंय. आता सुरेखा कुडची कोणत्या हेतूने बाईकवरून लगेच उठल्या ते लवकरच स्पष्ट होईल. तर सुरेखा कुडची यांनी ए टीम मध्ये जाण्यासाठी मुद्दाम असं केलं असेल असं तुम्हाला वाटतं तर कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन 3 दररोज रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.